खुलताबाद तालुक्यात सध्या सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे गरीब कुटुंब आणि हातावर पोट असलेल्या कुटुंबांचे हाल होत आहेत। त्याची दखल घेत लोणी येथे सरपंचांनी या कुटुंबांना प्रत्येकी 8 टीन पत्रे आणि 50 किलो गव्हाचा वाटप केला आहे। लोणी गावचे सरपंच यांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे। गावातील भिल समाजातील गरीब कुटुंबांना प्रत्येकी 8 टीन पत्रे आणि 50 किलो गव्हाचं वाटप करण्यात आलं आहे। तालुक्यात गेल्या 8-10 दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे गरीब लोकांच्या हाताला काम नाही, तसेच त्यातल्या त्यात त्यांना राहण्यासाठी घरे नाहीत। याची दखल घेत लोणी येथील सरपंच डॉक्टर तबस्सुम पटेल यांनी स्वखर्चातून भिल्ल समाजातील प्रत्येक 8 कुटुंबांना 8 टीन पत्रे आणि 50 किलो गव्हाचं वाटप केलं आहे। यावेळी भाजप तालुकाध्यक्ष सत्तार पटेल, सरपंच सुलतानाबी शकील पटेल, समाजसेवक शकील पटेल, ग्रामपंचायत सदस्य इद्रिस पटेल, पोपट दांडेकर, शिराज भाई आदींसह मान्यवर उपस्थित होते। विजय आव्हाड, MCN न्यूज, बाजार सांगली।